सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी होळी हा सण शासन प्रशासनाच्या नियमांचे पालन करून घरी राहूनच साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी होळी सणाच्या वेळी लॉकडाऊन नव्हते, यंदा मात्र होळी घरी साजरी करावी लागणार आहे. जिल्ह्यातील यात्रा उत्सव या आयोजनाला देखील मनाई असणार आहे. रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान आदी सण साधेपणाने साजरे करावे लागणार आहे. कोविड 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेत यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलिवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे. परंतु गेल्या वर्षी या लॉकडाऊन जाहीर होण्याच्या अगोदर आपली होळी धुलिवंदन होऊन गेलेली होती, त्यामुळे होळीने लॉकडाऊन मधली होळी आपण पाहिलेली नाही. त्यानंतर गुढीपाडवा आला आणि बाकी सगळे धार्मिक सण उत्सव अगदी रामनवमी पासून हनुमान जयंती, महावीर जयंती, आंबेडकर जयंती, सगळे रमजान, बकरीद, मोहरम, दुर्गा, नवरात्र सगळे सण पाहिले. परंतु होळी धुलिवंदन हा असा सण आहे की आपल्याला या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परवा शासनाच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि आम्ही कलेक्टर सरांना प्रस्तावही दिलेला आहे, आज संध्याकाळी ती ऑर्डर पण आम्ही निर्गमित करत आहोत, की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने आपल्याला लॉकडाऊनचे जे काही आदेश निर्देश प्रोटोकॉल SOP आहे त्याप्रमाणे चार भिंतीच्या आतमध्ये आपापल्या घरामध्ये टिक्का लावून जे काही होळीचं महत्व आणि त्याचं आपुलकी आहे त्याबद्दलची व्यक्त करून ती आपल्याला साजरी करायची आहे. ऍट एनी कॉस्ट, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी, पब्लिक प्लेसला आपल्याला हे होळी किंवा धुलिवंदन साजरी करता येणार नाही. अगदी मी तर म्हणेल होळी आपल्याला पेटवायची आहे, अगदी ती सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि आपापल्या चार भिंतींच्या आतमध्ये, आपल्या कंपाऊंडमध्ये, आपापल्या हाऊसिंग कॉलनीच्या इंटेरियर एरियामध्ये ती कशी पेटवता येईल हा उद्देश समोर ठेवून आपण नियोजन करायला हवं. आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी जी येते, आता धुलिवंदन दुसऱ्या दिवशी केलं जातं, पाचव्या दिवशी रंगपंचमी रंग खेळला जातो, तर हे दोन्ही प्रकार आपल्याला पब्लिकली किंवा सार्वजनिक होणार नाही याबद्दल दक्षता घ्यायची आहे. आणि आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या वर्षीची होळी किंवा धुलिवंदन यावर हे जे निर्बंध आलेले आहेत हे आपल्या माध्यमातून अक्रॉस दी मासेस पॉझिटिव्हली जातील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. 2 एप्रिलला गुड फ्रायडे, 4